निर्बंध जवळपास हटल्यासारखेच आहेत, करोना नाही आहे आणि त्यामुळं मला खात्री आहे की निर्बंध हटतील. पण चीनमध्ये ज्या पद्धतीने पुन्हा तिथं काही रोगी आढळत आहेत, करोनाग्रस्त लोक, त्याची काळजी देखील तेवढीच देशात येणाऱ्या लोकांच्या बाबतीत घेतली पाहिजे. सर, संजय राऊतांनी म्हटलं की पवार साहेब युपीएचे अध्यक्ष झाले तर आम्ही स्वागत करतो, पुन्हा एक नवीन चर्चा आहे, ते सर्वांनी मिळून ठरवण्याचा निर्णय आहे आणि त्यामुळं देशातले युपीएचे अध्यक्ष सोनिया गांधीजी आहेत आत्ता आणि त्या काम करतात, त्यामुळं देशातल्या सर्व पक्षांचा विचार होऊन त्यांनी सोनिया गांधींना अध्यक्ष केले. त्यावेळी एकत्रित सगळे बसल्यावर जे असती चर्चा ती ती झाल्यावरच त्याच्यावर बोलणं योग्य, आधी त्याच्यावर भाष्य करणं योग्य आहे असं मला वाटत नाही. विरोधी पक्षांमध्ये एकत्रित शरद पवार यांच्या नेतृत्वात अनेक लोक विरोधी पक्षांचा पाठिंबा आहे, त्या दरम्यान काँग्रेस पक्षाकडे पाठिंबा दिसत नाही, सगळे विरोधी पक्ष काँग्रेस पक्षापासून दूर जात आहे, यावेळेस युपीए अध्यक्ष होणं हे काळाची गरज नाही असं नाही. काँग्रेस पक्ष हा देशातल्या सर्व राज्यांमध्ये त्यांचं अस्तित्व एकेकाळी होतं, बऱ्याचशा राज्यात आजही आहे, पण असे निर्णय हे असे कुणी कमेंट करून होतात असं मला वाटत नाही. हे देशातले सोनिया गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष हाही या देशातला एक प्रमुख पक्ष आहे, त्यामुळं त्यांच्या सकट सर्वांनाच एकत्रित बसून युपीएची पुढची वाटचाल काय हे ठरवण्याची आवश्यकता आहे आणि ते ठरवतील असा मला विश्वास आहे. आपले मित्रपक्ष नाना पटोले मग परत एकदा भाष्य करत आहेत की 2024 काँग्रेसचाच मुख्यमंत्री पंतप्रधान राहुल गांधी 2024 विधानसभेच्या नंतर किंवा लोकसभेच्या नंतर प्रत्येक पक्षाला आपली इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे, पण शेवटी परिस्थिती बघून शेवटच्या काळात देशात आणि राज्यात पक्ष निर्णय घेतील याची आम्हाला खात्री आहे. प्रकल्प होऊन जर लोकांचा विकास असेल तर त्याला कोणाचा विरोध नसतोच, परंतु पर्यावरणाचा प्रश्न, तिथंच जवळ असणाऱ्या रिफायनरीचा प्रश्न, असे काही मुद्दे त्यावेळेपासून पुढे आले. एक किलोमीटर का काही फार जवळच्या अंतरावर रिफायनरी होती आणि म्हणून चिंता व्यक्त होत होती आणि पर्यावरणाला देखील हानी पोचण्याची शक्यता होती. आज पर्यायी जागा जिथं कोणाला विस्थापित होता करण्याची आवश्यकता नाही आणि प्रदूषणावर देखील उपाययोजना होत असेल तर कदाचित त्या दृष्टीनं सरकार नेहमीच राज्यात गुंतवणूक यावी यासाठी सकारात्मक आहे आणि असा जर वेगळी जागा आणि वेगळी व्यवस्था आपल्याला उपलब्ध होत असेल तर सरकार नक्की त्याचं स्वागत करेल असं मला वाटते. अजून त्याचा अधिकृत निर्णय हा आमच्या कोणत्या बैठकीत झालेला नाही. विदर्भामध्ये हा प्रकल्प घेऊन जाण्याचा प्रयत्न सुरू आहे, विदर्भातली अनेक नेत्यांनी मागणी केली आणि त्या मुद्द्यावरून भाजप आक्षेप घेते कारण की याला परवानगी दिली पाहिजे आणि जर परवानगी दिली नाही तर आम्ही असे सण साजरी करू कारण की हे हिंदू सण आहे. तुम्ही काय राजकीय अँगल बघताय यामध्ये? भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक स्टेटमेंटमध्ये जातीय अँगल असतो आणि त्याचा फायदा राजकारणात कसा घ्यायचा याचा प्रयत्न असतो. त्याच्या पलीकडे काही फारसं त्यांच्या कोणत्याही मागण्यात समाजाचं हित, देशाचं हित फारसं गुंतलेलं नसतं हा अनुभव आहे. राहता राहिला प्रश्न रामनवमी किंवा गुढीपाडवा, हे हिंदूंचे सण आहेत, आम्ही सगळे हिंदूच आहोत, काही वेगळे नाही. आणि ह्या अशा सणांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील आमचा सण सोहळा जसा साजरा करतो तसाच आहे. यापूर्वी कोणत्याही धर्माचे सण आले तरी करोनामध्ये करोनाच्या मर्यादा ठेवूनच ते सण करणं आवश्यक होतं, ज्याचा उल्लेख देशभर आज होतो आहे की महाराष्ट्रानं उत्तम करोनाच्या काळात मॅनेज केलं करोनाची परिस्थिती. आता परिस्थिती निवळलेली आहे आणि त्यामुळं सण साजरा करण्याच्या विषयी देखील आमचं सरकार अतिशय उत्साहानं सकारात्मक आहे हे त्यांनीही लक्षात घ्यावं. सर, विरोधकांच्या दबावामुळे मुंबई पोलिसांनी 2 कॅबिनेट मंत्र्यांवर गुन्हे दाखल केलेत, त्याच्यामुळे कुठे ना तरी काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी आहे की गृह खातं असताना देखील काँग्रेसच्या 2 मंत्र्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. कुठले? अस्लम शेख आणि वर्षा गायकवाडवर गुन्हे दाखल झालेत बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये.
कोणत्या रेफरन्सने? ते तलवार तलवार तलवारी हातात घेतली कार्यकर्त्यांनी, शीख समुदायाच्या कार्यकर्त्यांनी, त्यांच्या हातात तलवार दिली होती. त्याच्या अंतर्गत मोहित कंबोजांनी तक्रार दाखल केली होती आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मग ते प्रोसिजर आहे आमचं सरकार, तुम्हाला माहिती आहे की पारदर्शी आहे, कोणाची बाजू घेत नाही, आणि त्यामुळं तक्रार जर झाली असेल तर त्याची नोंद घेणं, त्याचा तपास करणं आणि तपासाच्या अंतिम निष्कर्ष काढणं हे काम पोलीस नक्की करतील आणि रीतसर प्रोसिजर पूर्णच व्हावी लागते. त्यामुळं मला वाटत नाही की काँग्रेसने किंवा कुठल्याही पक्षाने नाराज होण्याची गरज आहे. शेवटी अशा गोष्टी होत असतात, त्याच्यात नक्की पोलीस खातं देखील योग्य पद्धतीने तपास करतो. देवेंद्र फडणवीस यांचा देखील असाच एक व्हिडिओ आणि फोटो देखील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिलेला आहे, त्यांच्यावर देखील कारवाई होऊ शकते. आम्ही विरोधकांना टार्गेट करत नाही असं मी अनेक वेळा सांगितले. विरोधकांनी काही केलं म्हणून मुद्दामून करणं हे योग्य नाही, आणि ते काही केले कसेही वागले तरी आमचं सरकार आणि आम्ही तिन्ही पक्ष आणि महाआघाडी हे ह्या भूमिकेचे आहोत की जाणीवपूर्वक विरोधकांना त्रास द्यायचा नाही. जर काही अडचण असेल तर त्यांच्याशी बोलून तो मार्ग निघत असतो, पण विरोधी पक्षनेत्यांना किंवा कुणालाही अशा पद्धतीनं काही करणं याविषयी कधी आमच्या सरकारमध्ये तशी भूमिका आमची नाही. सर, सर रावसाहेब दानवे यांनी आरोप केलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे पेट्रोल डिझेलचे दर मधल्या काही दिवसात खाली आले, पण आपण मात्र देशात दर वाढवण्याचंच काम करतोय, त्यामुळं आपली सगळी इकॉनॉमी आता देशातल्या पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवरून मिळालेल्या करातनाच चालू आहे. आणि हे कारण आहे की युक्रेनमध्ये युद्ध चालू आहे, पण युद्ध चालू असतानाही गेल्या 3-4 दिवसात आपण जर बघितलं तर काही प्रमाणात मागच्या आठवड्यात थोडेसे बॅरलच्या मागचे दर थोडेसे कमी झाले. त्याचा तात्काळ इफेक्ट हा भारतीय लोकसंख्येला देणं हे सरकार टाळते असं मला वाटतं. सर रावसाहेब दानवे यांनी असं म्हटलेलं आहे की राज्य सरकारकडे जे रेल्वेच्या प्रकल्पांचे 1600 कोटींपेक्षा जास्त रुपये आहेत ते रखडलेले आहेत, राज्य सरकार ते पैसेच देत नाही, त्याच्यामुळे अनेक रेल्वे प्रकल्प हे रखडणार आहेत. याचा परिणाम हा थेट रेल्वे प्रकल्पांच्या आणि काही संस्थांवर होतोय, रेल्वेच्या काही संस्था या बंद पडायला आल्या आहेत कारण की राज्य सरकार पैसेच देत नाही आहे. यावरून पुन्हा एकदा केंद्र आणि राज्य असा नवीन संघर्ष बघायला मिळतो. मला वाटतं की असं ते म्हणतात तसं काही त्यात तथ्य असेल असं मला वाटत नाही, पण या प्रश्नाची मला माहिती नाही आहे. अर्थमंत्री किंवा मुख्यमंत्री यांच्या स्तरावर हे प्रकल्प आणि प्रश्न हाताळले जातात, त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर मी देण्यास असमर्थ आहे.